परप्रांतीयांना झालेल्या मनस्तापाबद्दल राज ठाकरेंनी खेद व्यक्त केला। साध्वी कांचनगिरींची माहिती। राज ठाकरेंची भेट घेणाऱ्या साध्वी कांचनगिरींची ब्रजभूषण यांच्या पत्रकार परिषदेतही उपस्थिती। राज ठाकरे माफी मागत नाहीत, तोवर उत्तर प्रदेशच्या जमिनीवरती पाय ठेवू देणार नाही। भाजप खासदार ब्रजभूषण यांचा पुन्हा एकदा राज ठाकरेंना इशारा। राज ठाकरेंच्या लाभ रे तो व्हिडिओला ब्रजभूषण यांचं आण रे तो पीडितनं उत्तर। 2008 साली मनसे कार्यकर्त्यांच्या मारहाणीत जखमी झालेले पीडित व्यक्ती पत्रकार परिषदेत हजर। राज्यातल्या सर्व प्रलंबित निवडणुका जुलैनंतरच। राज्य निवडणूक आयोगातल्या सूत्रांची माहिती। तर जिथे पाऊस नाही तिथे निवडणुका घेण्यास काय हरकत, सुप्रीम कोर्टाचा प्रश्न। राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये आता चुरशीची लढाई रंगण्याची शक्यता। भाजप राज्यसभेसाठी तिसरी जागा लढवण्याचा अंदाज। राज्यसभेच्या सहाव्या जागेवर शिवसेनेचा दावा। संभाजीराजे शिवसेनेमध्ये आले तर उमेदवारी सेनेतल्या सूत्रांची माहिती। ज्ञानवापी मशीद प्रकरणी 2 दिवसात अहवाल सादर करण्याचा कोर्टाचा आदेश। तर कोर्ट कमिशनर अजय मिश्र यांना हटवलं। अजय मिश्र यांच्यावरती पक्षपातीपणाचा आरोप। ज्ञानवापीतील कथित शिवलिंगाभोवती असलेलं बांधकाम तोडण्याच्या याचिकेवरती सुद्धा आज वाराणसी कोर्टात सुनावणी होणार। तर मुस्लिम पक्षकारांच्या सुनावणीवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी। ज्ञानवापी मशिदीमध्ये शिवलिंग आढळल्यानंतर वर्ध्यामध्ये जल्लोष। आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेकडनं फटाक्यांची आतषबाजी, तर मिठाईचंही वाटप। येत्या 4 ते 5 दिवसात राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता। दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधारेचा अंदाज। लातूर जिल्ह्यातल्या औराद परिसराला अवकाळी पावसानं झोडपलं, फळबागांचं मोठं नुकसान। बंगळुरूमध्ये मुसळधार पावसाची हजेरी, पाणी साचल्यामुळे नागरिकांचे हाल। तर हवामान विभागाकडनं बंगळुरूला पावसाचा अलर्ट। आसाममध्ये पुराचा कहर, काही जिल्ह्यात पुराचा वेढा असल्यामुळे 11वीची परीक्षा रद्द। पुढच्या आदेशापर्यंत परीक्षा होणार नसल्याची माहिती। राज्यामध्ये तापमान वाढ कायम। खान्देश आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा अलर्ट। तापमान वाढीमुळे नागरिक हैराण। पावसाळा तोंडावरती आलेला असतानाही मुंबईत केवळ 40% नालेसफाईची कामं पूर्ण। महापालिका आयुक्तांनी नालेसफाई येत्या 25 तारखेपर्यंत पूर्ण करण्याचं दिलं आश्वासन। पर्यावरण मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरेंकडनं मुंबईतल्या मान्सूनपूर्व रस्ते कामांची पाहणी। सर्व रस्त्यांच्या कामाचा घेतला आढावा, लवकरात लवकर कामं पूर्ण करण्याच्या सूचना। मुंबईत आज अनेक भागात पाणी कपात। जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा 24 तासांसाठी बंद ठेवला जाणार। पाणी जपून वापरण्याचं आवाहन। औरंगाबाद विमानतळाच्या नामकरणास केंद्रानं मंजुरी द्यावी, उद्योगमंत्री सुभाष देसाई। हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंच्या भेटीला। विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्याची मागणी। किरीट सोमय्यांच्या पत्नी आज संजय राऊतांविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार। शौचालय घोटाळ्याच्या नावाखाली नाहक बदनामी केल्याचा आरोप। मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता येणार, राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळेंचं विधान। राणा दाम्पत्याचा जामीन अर्ज रद्द करण्याच्या अर्जावरती आज सुनावणी। माध्यमांशी बोलून राणांनी जामिनाच्या अटींचा भंग केल्याचा मुंबई पोलिसांचा दावा। राणा दाम्पत्याला भूमिका स्पष्ट करण्याचे कोर्टाचे निर्देश। केतकी चितळीची पोलीस कोठडी आज संपणार। पोलीस आज केतकीला ठाणे सत्र न्यायालयात हजर करणार। मुंबई पोलीस केतकीचा ताबा घेण्याची शक्यता। नागपुरातील डॉक्टर हेडगेवार स्मृतीभवनाची रेकी करणारा व्यक्ती महाराष्ट्र एटीएसच्या ताब्यात। गेल्या वर्षी जुलै महिन्यात नागपुरात येऊन केली होती रेकी। महाराष्ट्रातील 10,000 परिचारिका आंदोलनाच्या पवित्र्यात। रुग्णालयामध्ये कंत्राटी पदं भरण्यास परिचारिकांचा विरोध। 23 मेला विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या नेतृत्वाखाली मुंबईत आंदोलन। शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या होण्यासाठी जुलै महिना उजाडण्याची शक्यता। यंदा प्रथमच बदल्या ऑनलाईन पद्धतीनं होणार, मात्र त्यासाठीच्या नव्या पोर्टलचं काम अद्याप अपूर्ण, सूत्रांची माहिती। देशभरात कुटुंबातील किमान एका व्यक्तीला आरोग्य विमा कवच प्राप्त होण्याचं प्रमाण 5 वर्षांमध्ये 11% वाढलं। विशेष म्हणजे पुरुषांच्या तुलनेत आरोग्य विमा संरक्षण असलेल्या महिलांचं प्रमाण कमी। राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातली माहिती।
चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात मचाण गणना, 44 वाघांची तर 11 बिबट्यांची नोंद। ठाण्यातील येऊर भागात पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासी बांधवांवरती उपोषणाची वेळ, पाण्याच्या टाकीखाली पाण्याचे हंडे पालथे ठेवून प्रशासनाविरोधात आंदोलन। सांगलीतल्या शिक्षकांना वेतन श्रेणी मिळवून देण्यासाठी लाच मागणारे शिक्षणाधिकारी आणि अधीक्षकांचं निलंबन, विभागीय शिक्षण आयुक्तांची कारवाई। शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे आणि अधीक्षक विजयकुमार सोनवणे यांनी घेतली होती 1 लाखांची लाच। ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवरती परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या कारवाईमुळे शेतकरी हैराण, वाहनांवरती कारवाई न करण्याचे पालकमंत्री KC पाडवी यांचे परिवहनच्या अधिकाऱ्यांना आदेश। नांदेडच्या प्रयोगशील शेतकऱ्यानं घेतलं 1.5 एकरात 10 क्विंटल तीळ पिकाचं उत्पादन, सोयाबीन कापूस हरभरा या नियमित पिकांमध्ये फेरबदल करत केली तिळाच्या पिकाची लागवड। परभणी जिल्ह्यातील नद्यांमधनं बेसुमार अवैध वाळू उपसा, वाळू माफियांवरती सहाय्यक पोलीस अधीक्षकांची मोठी कारवाई, 22 सक्शन पंप इंजिन, 10 हायवा, 4 JCBसह 6000 ब्रास वाळूही जप्त। बीडमधील जाजू हॉस्पिटलमध्ये प्रसूती दरम्यान महिला आणि बाळाचा मृत्यू, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप, नातेवाईकांच्या तक्रारीनंतर डॉक्टर जाजू दाम्पत्याला अटक। अकोल्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयामध्ये रस्त्यावरची धूळ फेकून आंदोलन, अकोला नायगाव रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात नोंदवला निषेध, सामाजिक कार्यकर्ते गोपाल पोहरे पोलिसांच्या ताब्यात। अलिबागमध्ये एका टुरिस्ट कॉटेजमध्ये पर्यटनासाठी आलेल्या चौघांचे मृतदेह सापडले, हे चौघे एकाच कुटुंबातले असल्याची माहिती। चौकातील हाईट बॅरियर लावलं असताना टेम्पो नेण्याचा प्रयत्न, बॅरियरमध्ये टेम्पो अडकून अपघात, पुण्याच्या नळस्टॉप चौकातली घटना। अमरावतीच्या डिप्टी ग्राउंडवरती 4 तलवारींसह एक कार जप्त, दोघांविरोधात गुन्ह्याची नोंद, नागपुरी गेट पोलिसांची कारवाई। हैदराबाद येथील भक्ताकडनं शिर्डीच्या साईबाबांना 2 कोटी सोनं दान, साईंच्या चौथऱ्यासाठी 4 किलो सोन्यापासून बनवलेली महिरप दान। मुंबई राजधानी एक्सप्रेसची गोल्डन जुबली साजरी, राजधानीच्या प्रवासाला 50 वर्ष पूर्ण। कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका टळला, 10 दिवसांपासून संसर्गाच्या नव्या रुग्णांमध्ये सातत्यानं घट, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांची माहिती। राज्यातील पुरातत्व स्थळांच्या महसुलात कोरोनामुळे मोठी घट, गेल्या 3 वर्षांच्या महसुलाच्या आकडेवारीतनं बाब समोर, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या स्मारक शाखेची माहिती। तर राज्यातील सर्वाधिक पर्यटकांनी वेरूळची लेणी आणि बीबी का मकबरा या 2 पर्यटनस्थळांना भेट दिल्याची माहिती। गहू खरेदीवर बोनस आणि 10 जूनपासून भात पेरणी सुरू करण्यासाठी विविध मागण्यांसह पंजाबमध्ये शेतकरी आंदोलन पुन्हा सुरू, चंदीगड मोहाली सीमेजवळ धरणं आंदोलन। केंद्र सरकारकडनं गहू निर्यात बंदी काहीशी शिथिल करण्याचा निर्णय, 13 मेपर्यंत निर्यातीसाठी नोंदणी केलेल्या गव्हाचा साठा पुढे पाठवता येणार, तर इजिप्तच्या मार्गावरती असलेला गव्हाचा साठाही पुढे पाठवण्यास केंद्राची मंजुरी। घाऊक महागाई रेकॉर्ड ब्रेक करत असताना तेल कंपन्या मात्र मालामाल, वारंवार इंधनाचे दर वाढवणाऱ्या तेल कंपन्यांना 1000 कोटींचा नफा, इंधन महागाईमुळे इंडियन ऑइलला 24000 कोटींचा नफा झाल्याची माहिती। कर्मचाऱ्यांचे राजीनामे रोखण्यासाठी पगार दुप्पट करणार मायक्रोसॉफ्ट कंपनीचा मोठा निर्णय, मायक्रोसॉफ्टनं ग्लोबल मेरिट बजेट जवळपास दुप्पटीनं वाढवल्याची सीईओंची माहिती। पराभवाच्या रागात भारताच्या कुस्तीपटूकडनं पंचांनाच मारहाण, व्हिडिओ झाला व्हायरल, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय कुस्तीपटूंची निवड स्पर्धा सुरू असतानाचा प्रकार। कान्स चित्रपट महोत्सव या सर्वात मोठ्या सिनेमहोत्सवाला सुरुवात, ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडनं महोत्सवाला शुभेच्छा। छोट्यांची मोठी गोष्ट सांगणारा येरे येरे पावसा सिनेमाचा टीझर रिलीज, 17 जूनला सिनेमा होणार प्रदर्शित। टीम इंडियाचा सलामीवीर क्रिकेटपटू शिखर धवन आता बॉलिवूडमध्ये एंट्री घेणार, भूमिकेसाठी निर्मात्यांचा गब्बरशी संपर्क, यावर्षी सिनेमा रुपेरी पडद्यावरती येण्याची शक्यता। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।